गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास थर्ड, सब्जेक्ट बियर्स, चैप्टर नंबर थर्ड, एनिमल शेल्टर्स। यस्टरडे वी कंप्लीटेड द टॉपिक व्हाई डू वी नीड द हाउसेस, घराची गरज काय आहे, एनिमल हू बिल्ड शेल्टर्स फॉर द थिंगसेल्स, एंड टुडेज वी विल कंटिन्यू द पॉइंट एनिमल्स दैट फाइंड द रेडी शेल्टर्स इन टू द सराउंडिंग। जे परिसरात काही प्राणी आयताने निवारा शोधतात ते कोणते कोणते प्राणी आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहे। पहिलं दिलं आहे पिगॉन्स, टायगर अँड बॅट्स। पिगॉन्स म्हणजे कबूतर, टायगर म्हणजे वाघ, बॅट्स म्हणजे पटवाघ। हे ॲनिमल्स आहे की परिसरामध्ये काय करतात, रेडी शेल्टर्स म्हणजे आयताने निवारा शोधतात। मग सम ॲनिमल्स डू नो मेक द एनी इफॉर्ट टू द ब्यूट्स और शेल्टर्स, दे सिंपली लुक्स अराउंड फॉर द सेल प्लेस। सम डू द पिगॉन लिव इन अ फॉरेस्ट, म्हणजे बघा काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतःच खडपडत करत नाही, त्यांना माहीत आहे की परिसरात जी सोयीची जागा आहे ती निवाऱ्यासाठी निवडतात। काही जसं कबूतरे आहे, पारवे आहे, जंगलात राहतात, पण उंच कडाक्याचे जेव्हा थंडी पडते, ऊन पडते, तेव्हा त्यांना निवाऱ्याची आवश्यकता असते। सम विल लिव्ह इन अ स्मॉल हॉल्स इन अ हाय चिप्स, सम लिव्ह नियर द अवर हाउसेस, दे फाइंड द शेल्टर्स ग्रासी वॉल्स। आता आपण इथे बघितलं आहे की जे कबूतर आहेत ते भिंतीच्या आडोशाला राहतात, माणसाच्या वस्तीच्या जवळ राहतात, ते जिथे जागा मिळेल तिथे ते काय करतात, आपल्या पिलांना सुरक्षित जागा पाहून ती खबरदारीने तिथे राहतात। जसं वाघ आणि बिबटे आहे, तरस आहे, हे डोंगराच्या गुहेमध्ये राहतात, जे डोंगराच्या भागात जी गुहा असतात तिथे ते राहतात। मग टायगर, लेमन पार्ट्स, हनी लिव्ह इन द कवर्स, म्हणजे ते गुहे राहतात। सम टाईप ऑफ द बॅट्स लिव्ह इन अ टॉल ट्रीज, बट सम लिव्ह इन अ डार्क कवर इन द माउंटेन, और दे लुक्स फॉर द शेल्टर्स इन द ओल्ड डिस्ट्रिक्टेड ट्रम्बल डाऊन अँड बिल्डिंग्स। डिस्ट्रिक्टेड ट्रम्बल डाऊन अँड बिल्डिंग्स म्हणजे जे वटवाघू आहे ते वटवाघू कधी कधी उंच झाडांना जाऊन तिथे राहतात, एखादा पडके घर असेल त्या अंधारात राहतात, गुहेमध्ये अंधारात राहतात, घरामधच्या बाहेर सुद्धा बाहेरून लटकलेले असतात, किंवा उंच उंच ज्या इमारती आहे त्यांना सुद्धा जाऊन ते वटवाघू राहतात। तिथे त्यांच्या पिलांना कोणीही त्रास देत नाही, म्हणून ते सुरक्षित जागा निवडून तिथे राहतात। ते सुरक्षित जागे जाऊन राहतात। नंतर आहे डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, इट इज अ डिवर दॅट इज अ कोबरा लिव्ह इन एन ऑथनथिल्स, बट दॅट इज नॉट ट्रू, ऑथनथिल्स आर द ब्यूट्स बाय आंट नॉट बाय कोबरा, द कोबरा लिव्ह इन होल्स। जसं काय म्हणतात की मुंग्या वारुवामध्ये राहतो, पण तिथे साप सुद्धा राहतो असं म्हणतो, पण साप हा एका बिळात राहतो, तो वारुवात राहत नाही। त्या वारुवाच्या बाजूला मुंग्यांनी जे होल्स केलेले आहे, बी केलेले आहे, त्याच्या बाजूला जाऊन ते काय करत असतात, राहतात। मग वारुवात नाही राहत, ते होल्समध्ये राहतात, आपल्याला ते माहीत आहे, पण माहीत नसेल तर आता आपल्याला माहीत झालेलं आहे। ओके, देन नेक्स्ट आता आपण बघितलेलं आहे की डोमेस्टिक ॲनिमल्स। डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी झालेले आहे। डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे काय झालेले, पाळीव प्राणी झालेले आहे। पण पाळीव प्राणी आपण पाळतो, पण आपल्या युजफुल पाळीव प्राणी पाळतो, आपल्यामधून जी युजफुल ॲनिमल्स आहेत, जसं काऊ आहे, गोट आहे, डॉग आहे, हेन्स आहे, हे युजफुल ॲनिमल्स, त्या युजफुल ॲनिमल्सपासून आपल्याला काहीतरी मिळत आहे, आपण त्याची काय करतो असतो, केअर करतो, त्यांना काही झालं तर डॉक्टरकडे नेतो, त्याचप्रकारे आपण डोमेस्टिक ॲनिमल्सचं आपण शेल्टर्स बघायचं आहे। व्हेन पीपल कीप ॲनिमल्स दे बिल्ड शेल्टर फॉर द बेस, म्हणजे काही लोक प्राणी पाळतात, मग ते पाळलेल्या प्राण्यांसाठी
काय करत असतात, निवारा तयार करतात. जसं द शेटर्स ऑफ ब्यूड ऑफ द हेन्स इज कॉल्ड चिकन चिकन अँड हेन्स ऑफ द हाऊस. आणि कोप्स म्हणजे काय म्हणतात, कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे तिथे राहतात. मग काऊ शेड इज द ब्यूड्स फॉर द काऊ म्हणजे गायीसाठी गोठा बांधतात. द शेल्टर्स फॉर द हाऊसेस इज द इज कॉल्ड स्टेबल्स म्हणजे घोड्यांसाठी निवारा ला ज्या निवारा करतो त्याला तबेला म्हणतात. त्यांच्या शेड्सला सुद्धा नावे असतात, जसं काऊसाठी गोटसाठी ऑक्ससाठी बफेलोसाठी त्याला गोठा म्हणतात, इकडे हेन्ससाठी कॉप्स म्हणतात, नंतर इकडे हॉर्ससाठी स्टेबल हां स्टेबल्स म्हणतात. व्हॉट इज डू यू डू व्हॉट इज वी हॅव द लर्न म्हणजे आपण काय शिकलो या पाठामध्ये, ॲनिमल्स नीड द शेड प्रोटेक्ट द फॉर द कोल्ड विंटर सन्स अँड सम ॲनिमल्स डू इन द ओव्हर शेड्स सम ॲनिमल्स लुक इन द रेडी शेड्स इन द सराउंडिंग वी बर्न द शेड्स ॲनिमल्स किड्स. जे आपण बघितलं की थंडीवाला पाऊस यासाठी संरक्षण व्हावं त्यासाठी आपण त्यांना निवारा तयार करून देतो. काही प्राणी स्वतःच निवारा तयार करतात तर काही आयता निवारा शोधतात. पाळलेल्या प्राण्यांना आपण काय करत असतो, निवारा तयार करून देतो. आपल्याला थोडं नेहमी लक्षात ठेवायचं आहे का, हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? नाही. पण नैसर्गिक प्राण्यांना नैसर्गिक परिस्थिती जगू द्यायची. आपल्याला आपल्या गरजेसाठी आपण ठेवतो पण त्यांना थोडं नैसर्गिक वातावरण पर्यंत जाऊ देणं गरजेचं आहे. इट इज अ राईट कीपिंग ॲनिमल इन अ केज फॉर ओव्हर प्लेसेस नो लेट देम लिव्ह इन द नॅशनल सराउंडिंग. त्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात जगू द्यायला पाहिजे. ओके देन ॲनिमल शेल्टर्स चॅप्टर्स आर कम्प्लीटेड. ओके देन ऑल ऑफ यू बाय. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण याचे एक्सरसाइज बघणार आहे.